बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे गोवावाला कंपाऊंड मधील जमीन हडपण्याच्या कटात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांचा सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी पुरावे असल्याचं स्पेशल कोर्टानं म्हटलंय. मलिकांचा जामीन अर्ज कोर्टानं 30 नोव्हेंबरला फेटाळला. त्याची विस्तृत ऑर्डर काल आलीय. गोवावाला जमीन व्यवहारात दाऊदची बहीण हसीना पारकरचा सहभाग होता हे मलिकांना माहिती होतं असं कोर्टानं आपल्या ऑर्डरमध्ये स्पष्टपणे म्हटलंय. मुनिरा प्लंबर आणि तिची आई मरियम गोवावाला यांच्या मालकीची मोक्याची जमीन हडपण्यासाठी हसीना पारकर, सलीम पटेल आणि नवाब मलिक यांनी कट रचल्याचं प्रथमदर्शनी पुरावे असल्याचं दिसतंय असं कोर्टाचं म्हणणं आहे. हसीना पारकरच्या मदतीनं मलिकांनी संपूर्ण गोवावाला कंपाऊंड मालमत्तेवर कब्जा केला असंही ईडीनं आपल्या आरोपपत्रात म्हटलं होतं. आणि इतर महत्वाच्या घडामोडींचा आढावा पुन्हा एकदा झटपट मध्ये घेऊया.